विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेच्या लोभाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. भाजपकडूनही राष्ट्रवादीच्या गळतीवर टीका करण्यात येत होती. मात्र शरद पवारांनी पक्ष सोडून जाणाऱ्या सर्वांना धडा शिकवलाय. अनेक गयारामांना पवारांनी पराभवाची धूळ चारली. मात्र पुतणे अजित पवार यांनी देखील गयारामांच्या पावलावर पाऊल ठेवून बंडखोरी केली. मात्र त्यांचे बंड फसल्यानंतर आता शरद पवार अजित पवारांना देखील धडा शिकवणार की राष्ट्रवादीत परतल्याबद्दल मंत्रिपदाचे बक्षीस देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं असताना अजित पवार यांनी सकाळी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ही शपथ त्यांनी केवळ गटनेता म्हणून असलेल्या उमेदवारांच्या सह्यांच्या पत्राच्या जोरावर घेतली होती. अर्थात याला भाजपचं पाठबळ होतंच. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्याने सरकार टिकण्याची मदार सर्वस्वी न्यायालयाच्या निर्णयावर होती. दरम्यान न्यायालयाने संविधान दिनाच्या दिवशी ऐतिहासिक निकाल देत भाजपच्या असंविधानिक कृतीला कचऱ्याची पेटी दाखवत निर्णय दिला. त्यामुळे अजित पवार यांचे भाजपच्या साथीत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान राहण्याचे स्वप्न भंगले. मात्र त्यांच्या या निर्णयाने शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. अजित पवारांनी सत्तेसाठी काकांशी आणि पक्षासोबत बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र काकांनी आपली चाल हाणून पाडल्याचे लक्षात येताच अजित पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीला शरण आले. अजूनही अजित पवारांच्या समर्थकांना भाजपमध्ये जाऊन परत येण्याची त्यांची मुद्दामहून खेळलेली चाल वाटते. मात्र यात तथ्य दिसून येत नाही. अपयशी बंडखोरीनंतर आता अजित पवारांच्या भवितव्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. शरद पवार यांनी बंडखोरी करणाऱ्या अनेकांचा बंदोबस्त केलाय. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना पराभूत करून मोठा धक्का दिलाय. आता तोच न्याय पुतण्यासाठी राहील का असा प्रश्न उपस्थित होतोय. किंबहुना अजित पवारांना बंडखोरीची शिक्षा मिळेल की मंत्रिपदाचे बक्षीस असा प्रश्न राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.